नमस्कार, मी तनुजा, तनुजात प्रमर्पणमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण झक्कास एकदम मस्त मऊ टमो फुगणारा आणि परफेक्ट असा आलू पनीर पराठा कसा बनवायचा ते पाहणार आहोत, तेही एकदम झक्कास चवीचा. तर त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते प्रथम पाहूयात. तत्पूर्वी अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर साहित्यामध्ये आपण घेतले 1/2 किलो पनीर, 2 उकडलेले बटाटे, 2 कप कणिक, 1 कप मैदा, 1/2 कप बेसन, 1/2 कप मेथकूट, गरजेनुसार पाणी, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, कोथिंबीर 3 चमचे, पुदिना 3 चमचे, जिरंपूड 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, सोललेलं लसूण 8-10 पाकळ्या, 1 इंच आलं, 1/2 लिंबू, तूप गरजेनुसार, तेल 2 चमचे, मीठ चवीनुसार. आता आपल्याला कृती करायची आहे. तर सर्वप्रथम आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी इथे मी गव्हाची कणिक घेतलेली आहे, मैदा घेतलेला आहे आणि इथे मी आपलं मराठमोळं मेथकूट घेतलेली आहे. तर मेथकूटची रेसिपी व्हिडिओची त्याची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. तर आपण पंजाबी आलू पराठ्याला मस्त मराठमोळं मेथकूट वापरून बनवणार आहोत, ज्यामुळे याची चव एकदम परफेक्ट, एकदम युनिक आणि एकदम झक्कास खमंग अशी चव या पराठ्याला येणार आहे. तर नक्की ही रेसिपी करून पहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर इथे आपण कणिक घेतलेलं आहे. जर कणिक नसेल तर कणिक जितकं घेतलं आहे तितकंच इथे तुम्ही बेसन याच्यामध्ये आणखी घालू शकता. तर इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे आणि साधं तेल मी इथे घेतलेलं आहे 2 चमचे, जेणेकरून पराठा जो आहे तो खूप छान होईल. तर इथे आपल्याला हे छान एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे छान मिक्स केल्यानंतर आपल्याला हे कणिक जे आहे ते साधं पाणी वापरून आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. ज्याप्रमाणे आपण चपातीसाठी कणिक मळतो, खूप घट्टही नाही आणि पातळी नाही, तशीच कणिक आपल्याला इथेही मळून घ्यायचं आहे. तर इथे आपण मेथकूट वापरलेलं आहे. यापूर्वी आपण मेथकूटच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की मेथकूट वापरून अनेक आपण खमंग छान असे पदार्थ बनवू शकतो. तर नक्की तुम्ही पण तुमच्या घरामध्ये मेथकूट बनवून ठेवा आणि छान छान रेसिपीज बनवा. तर हे छान कणिक इथे मळून झालेलं आहे, खूप घट्टसरी नाही मळलेलं आणि खूप पातळही नाही मळलेलं. तर आता आपल्याला याला तेल लावून ठेवायचं आहे, जेणेकरून सारण करेपर्यंत हे जे आपण कणिक बनवून ठेवलेलं आहे ते कडक नाही होणार आणि आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला सारण बनवायचं आहे. सारण बनवण्यासाठी आपण इथे पुदिना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची हे याची चटणी बनवून घेणार आहोत पाणी न घालता. तर इतकं साहित्य वापरून आपल्याला हे याची चटणी बनवायची आहे. हे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. इथे पाणी बिलकुल आपण वापरलेलं नाही आहे आणि खूप बारीक आपण इथे ठेवलेलं नाही आहे आणि जाडसरही ठेवलेलं नाही आहे. तर सारण बनवण्यासाठी आपण बटाटे उकडून घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. बटाटे हे पराठे बनवताना किसूनच घ्यावेत, जेणेकरून याच्या जर गुठळ्या राहिल्या तर पराठे हे फुटण्याची शक्यता असते आणि पराठे हे बिघडलेच जातील. त्यामुळे इथे बिलकुल पराठ्यामध्ये ही गुठळी नाही राहिली पाहिजे बटाट्याची, त्यामुळे आपण इथे किसून घेत आहोत आणि पनीरसुद्धा आपल्याला किसूनच घ्यायचं आहे. तर इथे बटाटे आणि पनीर दोन्ही किसून घेतलेलं आहे. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. पनीर आणि बटाटा आहे ते एकदम छान एकदम मिक्स झालं पाहिजे, मऊ झालं पाहिजे, एकदम मखमली आपला पराठा हा झाला पाहिजे. छान आपण मळून घेणार आहोत. मला व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका. तसंच व्हिडिओमध्ये जर कुठली गोष्ट नाही आवडली तर ते सुद्धा तुम्ही कमेंट्समध्ये शेअर करू शकता. तर आपण जी पुदिना, कोथिंबीर आणि आलं लसूणची पेस्ट वाटली होती, मिरची, हे सर्व याच्यात घातलेलं आहे. जिरेपूड इथे मी जाडसर भरडून घेतले होते ते घातले आहेत. थोडासा गरम मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ. आणि इथून आपण इथे आपण लिंबू पिळून घेणार आहोत. 1/2 लिंबाचा रस इथे आपण पिळून घेणार आहोत. जर लिंबू नसेल त्याच्याऐवजी तुम्ही आमचूर पावडरसुद्धा थोडीशी इथे वापरू शकता. तर हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पराठ्यासाठी सारण हे आपलं तयार होईल. केव्हाही पराठ्यासाठी जेव्हा आपण बटाटे उकडून घेतो तर बटाटे खूप जास्त नाही उकडले गेले पाहिजेत, कारण सारण जे आहे ते जर पातळ झालं तर ते पारीमधून बाहेर येतंच, कारण सारण आपल्याला घट्ट लागतं, त्यामुळे बटाटे खूप जास्त उकडू नये. या पराठ्याला खूप छान चव येते आणि करायलाही तितके सोपे आणि एकदम परफेक्ट ही रेसिपी आहे. तर इथे आपण जी कणिक मळून घेतली होती त्याचे आपल्याला एकसारखे गोळे बनवून घ्यायचे आहेत. पराठे बनवण्यासाठी कणिक जे आहे ते एकदम मऊच आपल्याला मळायची आहे.
तर मेतकूट घातल्यामुळे खूप छान असा इथे कणकेला रंग आलेला आहे। तर अशा प्रकारे मी मध्यम आकाराचे इथे एकसारखे गोळे हा आता एकत्रच बनवून घेत आहे। तर इथे वेळ वाचवण्यासाठी आपण इथे एकाच वेळेला हे कणकेचे गोळे एकसारखे बनवून घेतलेले आहेत। आता पुढील कृती करूयात। तर जितकं आपण इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा किंचित कमी सारण आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे। आणि इथे आपण पीठ घेतलेलं आहे। मी इथे गव्हाचं पीठ वापरत आहे। जर तुम्ही तांदळाचं पीठ वापरलं तर तांदळाचं पीठ हे जड असल्यामुळे ते पराठ्याला चिटकत नाही आणि पराठ्याला हे काळे डाग पडत नाहीत भाजताना। आता आपल्याला थोडंसं पराठा लाटून इथे आपण तेल लावत आहोत आणि वरून थोडंसं आणखी जे तुम्ही पीठ लावण्यासाठी इथे वापरता ते पीठ आपल्याला इथे भुरभुरायचं आहे आणि मधून अशी आपल्याला कट द्यायची आहे आणि पराठा हे जे आपण पोळी छोटीशी लाटलेली आहे ती रोल करायची आहे। असे केल्याने पराठा एकदम छान होतो। तुम्ही कुठलाही पराठा बनवताना अशी ही जी पद्धत आहे ती वापरू शकता। नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल आणि पराठा जो आहे तो खूप छान होईल। तर पुन्हा हे पिठामध्ये बुडून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। आणि थोडंसं आपल्याला ह्याची वाटी बनवून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे सारण बनवून घेतलेलं आहे ते सारण घालायचं आहे। मी म्हणलं की पराठा आपण बनवताना तो फुटला नाही पाहिजे, तर त्यामुळे आपण जितकं हे कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी आपल्याला इथे सारण वापरायचं आहे। नाहीतर जर सारण खूप जास्त झालं तर ते बाहेर येतं लाटताना आणि कमी झालं तर मग पिठाचीच चव लागते आपल्याला आणि सारणाची लागत नाही। तर इथे थोडंसं सारण इथे आपण काढलेलं आहे आणि सारण हे व्यवस्थित भरतासुद्धा आलं पाहिजे आपल्याला छान पराठा होण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपल्याला हे जे सारण आहे पुरण भरल्यासारखं आतमध्ये भरायचं आहे, बाहेरही नाही आलं पाहिजे आणि ते खूप आत आपल्याला दाबायचंही नाही आहे। तर पारीमध्ये असं सारण अलगद अलगद हाताने आपण इथे दाबून ही पारी जी आहे ती बंद करून घेणार आहोत। आणि आपल्याला हे पूर्ण बंद करताना हे व्यवस्थित आपण हे बंद सील केलं पाहिजे जेणेकरून सारण जे आहे ते लाटताना बाहेर नाही येणार। पुन्हा पुटामध्ये बुडून आपण हे लाटून घेणार आहोत। एकदम हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे। रेसिपी खूप बेसिक आहे, खूप छान आहे, पण कोणाचे पराठे कडक होतात तर कोणाचे फुगत नाहीत, त्यामुळे नक्की ह्या टिप्स ज्या आहेत त्या वापरून पहा। तुमचे पराठे एकदम छान होतील, टम्म फुगतील, जास्त वेळ मऊ राहतील आणि एकदम परफेक्ट अशी पद्धतीने परफेक्ट असे ही पराठे चवीला सुद्धा होतील। तर इथे पराठा जो आहे तो लाटून झालेला आहे। तुम्ही पाहू शकता मी इतक्या जाडीचा पराठा इथे लाटून घेतलेला आहे। पराठा शक्यतो खूप पातळ बनू नये आणि खूप जास्तही जाडही आपण बनवू नये। जर तुम्हाला अजून थोडासा जाड ठेवायचा असेल तर तुम्ही ठेवू शकता। आणि याला जे आपण पीठ लावलेलं आहे लाटताना तर ते शक्य होईल तितकं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जेणेकरून पराठा करपला जाणार नाही आणि त्याला डाग पडणार नाहीत भाजताना। तर आपण इथे शक्य तितकं हे पीठ काढून घेतलेलं आहे। इथे आपण तांदळाचे पीठ जर लावलं तर ते तांदळाचे पीठ जड असल्यामुळे पराठ्याला जास्त चिटकत नाही। तर आता इथे आपण तूप वापरणार आहोत। तर तवा तापून घेतलेला आहे, त्याच्यावर थोडंसं आपण इथे तूप वापरलेलं आहे आणि आपल्याला हे मध्यम आचेवर पराठा जो आहे तो भाजून घ्यायचा आहे। तर एक बाजूला थोडासा पराठा शेकल्यानंतर नंतर तो आपण परतून घेतलेला आहे। अलगद हाताने आपण इथे दाबू शकतो किंवा कुठल्या एखाद्या छान कापडाने सुद्धा आपण इथे दाबू शकतो, म्हणजे पराठा जो आहे तो फुगायला मदत होते। तर एकदम परफेक्ट छान पराठा आपला झालेला आहे, फुगलेला देखील आहे आणि मेतकूटमुळे कलरसुद्धा तितकाच छान आलेला आहे आणि एकदम छान चवीचा हा पराठा आपला झालेला आहे। इथे पण आपण तूप वापरणार आहोत जेणेकरून पराठ्याला खूप छान चव येते। तुम्ही तेलही वापरू शकता पण तेलापेक्षा तुपामुळे छान चव येते आणि तूप आणि त्याऐवजी तुम्ही लोणीसुद्धा इथे वापरू शकता। अशाच पद्धतीने सर्व पराठे मी ते बनवून घेणार आहे।
आपण जितके ते पराठे बनवणार आहोत सगळेच एकदम छान हे फुगलेले आहेत आणि एकदम परफेक्ट एकसारखे हे पराठे आपले झालेले आहेत। तर हे पराठे आपल्याला सकाळी बनवायचे असतील तर आदल्या दिवशी आपण सारण बनवून ते डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो आणि बनवण्यापूर्वी एक दीड तास बाहेर काढून नंतर सुद्धा आपण याचे पराठे बनवू शकतो। तसेच आपण इथे मिश्र पीठ वापरलेलं आहे, तर मिश्र सगळीच पीठ जर आपल्याला एकाच वेळी नसतील आपल्याकडे तर फक्त गव्हाचं पीठ वापरून सुद्धा आपण हे बनवू शकतो। तर सर्व पराठे इथे बनवून तयार झालेले आहेत, अगदी मस्त झालेले आहेत, मऊ झालेले आहेत आणि एकदम छान चवीचे झालेले आहेत आणि सारणसुद्धा एकदम एकसारखं सगळीकडे पसरलं गेलेलं आहे जे पराठे बनवताना आवश्यक असतं। तर एकदम छान हे परफेक्ट पराठे बनवून तयार झालेले आहेत। आपण याच्यामध्ये पुदिना वापरलेला आहे त्यामुळे स्वादसुद्धा खूप छान येतो आहे आणि चवसुद्धा तितकीच छान झालेली आहे। नक्की ही रेसिपी करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल। तर ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना सोशल मीडियावर शेअर करा, तर त्यांच्यापर्यंतही हा व्हिडिओ पोहोचवा। तर एकदम छान परफेक्ट हा पराठा झालेला आहे। आपण हे दह्यासोबत खाऊ शकतो, पुदिना चटणीसोबत, तसेच लोणच्यासोबत, छुंद्यासोबत हा पराठा खाऊ शकतो। तर आता वाढून घेऊयात। तर इथे मी मेथीचं लोणचं घेतलेलं आहे, एकदम झकास हे लोणचं होतं। याची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलला आहे, ती सुद्धा मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देते। आणि पराठा म्हणलं की सोबत त्यासोबत लोणी हवंच। तर नक्की ही रेसिपी करून पहा आणि कशी झाली ते कळवायला बिलकुल विसरू नका। आता पाहूया स्वयंपाकासाठी उपयुक्त टीप। आलं लसूण पेस्ट जास्त दिवस टिकावे म्हणून त्यात लसूण पेस्ट बनवल्यानंतर एक चमचा गरम तेल घालावे। तर इथे जे बॉक्सेस दिलेले आहेत ते क्लिक करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहत राहा आणि करून पहा आणि कशा वाटल्या ते कळवा। वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिपसोबत। तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी राहा।